इथून घरी जाताना येताना माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय कधी आजपर्यंत मी तुमच्या नुसत्या टाळ्यांसाठी आणि घोषणांसाठी बोललो नाही, हे मी खरंच सांगतो. दरवेळेला आम्ही इथून ज्यावेळेला कधी जातो येतो वगैरे गाडीमध्ये आमची नेहमी चर्चा होती की माझा वाघ गेला. आज खरं तर असायला पाहिजे होते. आठवत असेल ना ती एकदा मागे तो आबू आजबी मराठी शपथ घ्यायला तयार नव्हता. आमच्या वांजळेनी